नमस्कार मित्रों, आपल्याला मोबाईल मध्ये 1.5 किंवा 2 GB पर डे डाटा आपल्याला मिळतो। जनरली हा पॅक सामान्य बनलेला आहे, तरीही 1.5 किंवा 2 GB जो काही डाटा असतो तो आपल्याला एक दिवस पण पुरत नाही, किंवा कधीकधी आपण मोबाईल न यूज करता सुद्धा कंज्यूम होऊन जातो। त्याच्यामागचे जे काही कारणं असतात ती कोणती कारणं आहेत आणि अशा प्रकारचा विनाकारण कंज्यूम होणारा डाटा आपण कशा प्रकारे थांबू शकतो हे आपल्याला आज पाहायचं आहे। बघा, आपल्या मोबाईलमध्ये असे काही ॲप असतात, ते मोबाईल बंद जरी केला आणि आपला डाटा सुरू जरी असला तरी पण ते बॅकग्राऊंडला सुरू असतात, आणि बॅकग्राऊंडला सुरू असल्यामुळे काय होते की आपल्याजवळ जे 1.5 GB असते ते आपल्याला संध्याकाळपर्यंत पण पुरत नाही, एक दिवसही पुरत नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त एक दोन गोष्टी करायच्या आहेत, दोनच गोष्टी। बघा, आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा एक ॲप असतो, फोटोज। त्या फोटोजला क्लिक करा। फोटोजला क्लिक केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये बघा एक आयकॉन दिसतो, या आयकॉनला क्लिक करा। आणि आधी हे बघा की बॅकअप इज ऑफ आहे का, कारण की हे जर ऑन ठेवलं, जर आपण हे टर्न ऑन केलं किंवा असलं तुमच्या मोबाईलमधलं, तर तुमच्या गॅलरीमध्ये असणारे जेवढे फोटो आहेत किंवा जेवढे व्हिडिओ आहेत ते ॲटोमॅटिक इंटरनेटवर अपलोड होणे सुरू होतात। म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आज बाहेर गेलात आणि तुम्ही भरपूर फोटोज काढले आणि ते गॅलरीमध्ये आहेत, पण ते बॅकग्राऊंडला ॲप सुरू असल्यामुळे काय होते की सगळं बॅकअप करत राहते, अपलोड करत राहते इंटरनेटवर, म्हणजे गुगल फोटोजमध्ये ते सगळे सेव्ह होतात। हे जर टर्न ऑन असेल तर माझं सध्या बॅकअप इज ऑफ केलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही। म्हणून तुम्ही जनरली हे पहिल्या वेळी चेक करा की तुमचा गुगल फोटोजमध्ये हे ऑन आहे का, हे ऑन नाही पाहिजे। ओके, त्यानंतर बघा, हा एक झाला पहिला प्रॉब्लेम। म्हणजे आपल्याला कळालं असेल की आपल्या मोबाईलमध्ये असणारा फोटोज हा जो ॲप आहे तो आपल्याला काय करायचा आहे, बॅकग्राऊंडला बंद करायचा आहे, बॅकअप इज ऑफ या मोडवर ठेवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, दुसरा एक प्रॉब्लेम काय असतो की ज्यामुळे आपल्या मोबाईलचा मिळणारा जो डाटा आहे की जो 1.5 किंवा 2 GB पर डे असतो हा आपल्याला पुरत नाही किंवा संध्याकाळपर्यंत हे राहत नाही, त्याला एक दुसरं कारण असं आहे, तुम्ही सेटिंगमध्ये गेलात, तुम्हाला आधी हे चेक करायचं आहे की कोणत्या प्रकारचे ॲप तुमचा डाटा खातात किंवा कंझ्युम करतात। तर या ठिकाणी बघा, सिम कार्ड मोबाईल डाटा असं दिलेलं आहे, याला आपण क्लिक करू। याला क्लिक केल्यानंतर थोडं खाली जा आणि खाली गेल्यानंतर डाटा युसेज याला क्लिक करायचं। याला क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतो मोबाईल डाटा युसेज, याला क्लिक करायचं। याला क्लिक केल्यानंतर हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसते हे जे निळ्या लाईन दिसतात, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स असतील, परंतु हे तुम्ही ही सेटिंग प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असते आणि ते चेक करू शकता। फेसबुकचा हा जो डाटा आहे, यूट्यूबचा हा डाटा आहे, हे जे लाईन्स दिसतात या लाईनवरून आपल्याला कळते की हे ॲप, माझ्या मोबाईलमधले हे ॲप सगळ्यात जास्त डाटा कंझ्युम करतात। तर बघा, एक नंबरला माझं फेसबुक आहे, 2 नंबरला यूट्यूब आहे, 3 नंबरला गुगल प्ले स्टोअर आहे, 4 नंबरला व्हॉट्सअप आहे, अशा प्रकारे। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे डाटा यूज करणारे ॲप आहेत त्याला काय करायचं आहे, आपल्याला ऑफ करायचं आहे, म्हणजे मोबाईल आपण बंद केल्यानंतर, खिशात ठेवल्यानंतर किंवा कुठेही ठेवल्यानंतर ते सुरू नाही राहिले पाहिजे। त्यासाठी काय करायचं, उदाहरणार्थ बघा, मी फेसबुकला टच करतो, फेसबुकला टच केल्यानंतर या ठिकाणी बघा, सगळ्यात खाली जो ॲप ऑप्शन दिसतो, बॅकग्राऊंड डाटा ऑन आहे माझा, निळा आहे दिला इथं, त्याला तुम्ही असं ऑफ करायचं, हे बघा ऑन आहे, त्याला ऑफ करायचं, कारण हे जर आपण असं ऑन ठेवला तर बॅकग्राऊंडला हा ॲप सुरूच राहील, म्हणजे तुम्ही इतर जरी काही काम करत असाल तरी हा ॲप सुरूच राहील, म्हणून याला काय करायचं, बंद करायचं। परत बघा, गुगल प्ले स्टोअर आहे, हे बघा, बॅकग्राऊंड डाटा ऑन केला मी, ऑफ करायचा, म्हणजे सगळे ऑफ करून ठेवायचे बॅकग्राऊंडला असणारे। त्यामुळे काय होते की तुमचा जो मोबाईल आहे तो डाटा जास्त कंझ्युम करत नाही। या ठिकाणी बघा, फोटोज आहे, या ठिकाणी ऑन होते बॅकग्राऊंडला, हे ऑफ करायचं, सगळे असे ॲप ऑफ करायचे। आणि नंतर बघा, तुमच्या मोबाईलमधला डाटा तुम्हाला भरपूर वेळ पुरेल, एक दिवस पुरेसा, आणि 1.5 किंवा 2 GBसुद्धा खतम होणार नाही किंवा पूर्ण होणार नाही यूज करून। त्यामुळे हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, ऑफ करायचं आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण सोप्या सोप्या पद्धतीनं जो आपल्या मोबाईलमध्ये मिळणारा डाटा आहे तो सेव्ह करू शकतो। अनेक वेळा असं होते की आपण मोबाईल यूज करत नाही
आणि मोबाईल डाटा हा सुरू ठेवतो आणि हे सगळे जे ॲप आहेत मी जे सध्या सांगितले ते बॅकग्राऊंडला सुरू असतात आणि ते मेमरी कन्झ्युम करत राहतात. म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, एकतर हा ॲप बॅकअप बंद करायचं. याचं उदाहरण याला आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टच करायचं वरती आणि हे बॅकअप इज ऑफ याला क्लिक करायचं. बॅकअप इज ऑफ केलं, आता मी ऑलरेडी केलेलंच आहे म्हणून माझा मोबाईल जे गॅलरीमधले फोटोज आहेत किंवा व्हिडिओज आहेत ते ॲटोमॅटिक इंटरनेटला अपलोड करणार नाहीत. हे मी आधी खूप दिवस झाले केले होते, मला जे इम्पॉर्टंट वाटतात मी ते करत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की फोटोज वगैरे आपण अपलोड कसे करायचे, अगदी सोपं आहे. खाली बघा, इथे लायब्ररी दिसते, या लायब्ररीला क्लिक करायचं. लायब्ररीला क्लिक केल्यानंतर फॉर एक्झाम्पल मला हा फोटो पाहिजेत, हा फोटोला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर इकडे तीन डॉट दिसत कोपऱ्यामध्ये, तीन डॉटला क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा बॅकअप हे नाव दिसते, याला क्लिक केलं की हे जे महत्त्वाचे फोटो आहेत ते आपल्याला इंटरनेटवर सेव्ह करता येतात किंवा आपल्या गुगल फोटोजच्या अकाउंटमध्ये सेव्ह करता येतात. म्हणजे अशा प्रकारे आपण मोबाईलचा डाटा कन्झ्युम होण्यापासून वाचू शकतो. ओके, होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.